Hello students, yesterday we have studied the carbonyl compound, reduction of carbonyl compound. So we have seen the reduction of aldehyde ketone, and today we are going to see the reduction of carboxylic acid. So let us start from the yesterday's topic, that is reduction of carbonyl compound. So here I am writing the reduction of carbonyl compound. कारण आपण दोन प्रकारे कार्बोनिल कंपाउंडचं रिडक्शन पाहिलं. आज आपण त्याला शॉर्टली रिवाइज करत आहे. फर्स्ट इज रिडक्शन बाय यूजिंग कॅटलिस्ट और कॅटलिटिक रिडक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, कॅटलिटिक रिडक्शन और कॅटलिटिक हायड्रोजिनेशन आणि दुसरी मेथड आपण पाहिली होती रिड्यूसिंग एजंट. कोणता यूज केला होता आपण? LiAlH4. आता पाहूया आपण रिडक्शन ऑफ अल्डेहाइड. तर स्ट्रक्चर होतं अल्डेहाइडचं, आर सिंगल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड एच, डबल बॉन्ड ओ प्लस. कॅटलिटिक रिडक्शन जर असेल तर आपण काय घेतो, इथे हायड्रोजन गॅस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल, पॅलाडियम और प्लॅटिनम ऍट अबाउट 430 केल्विन. तर रिडक्शनच्या कंडिशन दिलेल्या आहे, हायड्रोजन गॅस घेतला आपण इथे फॉर द रिडक्शन. तर हे जे हायड्रोजन गॅस आहे त्याचे दोन ऍटम या अल्डेहाइडच्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍड होतात. अक्रॉस म्हणजे आपण काल पाहिलंय, अलीकडे एक हायड्रोजन आणि पलीकडे एक हायड्रोजन, म्हणजे या डबल बॉन्डच्या अक्रॉस एक हायड्रोजन आपण कार्बनला ऍड करतो आणि एक हायड्रोजन आपण ऑक्सिजनला ऍड करतो या दोन हायड्रोजन पैकी, म्हणजे H2 गॅस इज ऍडेड अक्रॉस द कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आणि यामुळे काय होते की हा जो डबल बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल आणि आपल्याला हा अल्कोहोल कसा लिहिता येईल, आर सिंगल बॉन्ड सी, सिंगल बॉन्ड एच, आणि खाली सुद्धा काय लिहायला लागणार, सिंगल बॉन्ड एच, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड आणि ओ सिंगल बॉन्ड एच म्हणजेच काय, ओ एच. तर अशा प्रकारे अल्डेहाइड अंडरगोज रिडक्शन टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल, याला लिहिता येते आर सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड ओ एच. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. सो अल्डेहाइड ऑन रिडक्शन गिव्स प्राइमरी अल्कोहोल. नाउ द अनदर कार्बोनिल कंपाउंड कशाला म्हटलं आपण, ज्या कंपाउंड मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असते त्याला काय म्हणतो आपण, कार्बोनिल कंपाउंड. तर या कंपाउंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून याला अल्डेहाइडला आपण कार्बोनिल कंपाउंड म्हणत आहे. देन कीटोन इज अनदर कार्बोनिल कंपाउंड. कीटोन कसं बनवतो आपण, या अल्डेहाइडच्या या हायड्रोजनला रिप्लेस करतो आपण अल्किल ग्रुपने आणि इथे आपण कीटोन लिहिलेलं आहे. कीटोनचं आपण रिडक्शन करू, व्हेन कीटोन अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल घेऊ शकता किंवा प्लॅटिनम घेऊ शकता किंवा पॅलाडियम घेऊ शकता. तर आपण काय घेतलं आहे, निकेल ऍट अबाउट 430 केल्विन.
ठीक आहे तर आता याचा रिडक्शन मीन तर काय होणार दोन हायड्रोजन अक्रॉस द डबल बॉन्ड ऍड होणार म्हणजे एक हायड्रोजन इथे आणि एक हायड्रोजन इथे तर कसं लिहिता येईल आपल्याला कीटोनचं रिडक्शन झाल्यावर अल्कोहोलला आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आर एज इट इज आणि एक हायड्रोजन इथे ऍड होते तो लिहिणार आपण अशा प्रकारे CH आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला ऍड होणार तर त्याला लिहितो आपण OH आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला सिंगल बॉन्ड मध्ये ठीक आहे तर याला म्हटलं आपण सेकंडरी अल्कोहोल काल पण पाहिलं आपण की कीटोन ऑन रिडक्शन गिव्स द सेकंडरी अल्कोहोल आता पहा अल्डिहाइड आणि कीटोनचे आपण एग्जांपल्स इथे घेऊ पहिलं एग्जांपल अल्डिहाइडचं H सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H डबल बॉन्ड O प्लस H2 gaseous in the presence of nickel at about 430 Kelvin what it gives काय मिळेल आपल्याला या ठिकाणी आपण एक हायड्रोजन ऍड करणार आणि इथे सुद्धा एक हायड्रोजन ऍड करणार त्याच्यामुळे इथे आपल्याला CH3 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड एंड O इज कन्वर्टेड इनटू OH कारण हा O याला H ऍड होणार म्हणजे झालेला OH अशा प्रकारे इथे काय मिळालं आपल्याला मिथॅनॉल NaL याला म्हणतो आपण फॉर्मल्डिहाइड काय म्हणायचं याला फॉर्मल्डिहाइड ठीक आहे एक एग्जांपल आणखी घेऊ आपण ऍसिटाल्डिहाइडचं तर हे एग्जाम्पल तुम्ही करून पाहायचं प्लस H2 गॅसियस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल ऍट अबाउट 430 केल्विन करू पाहतो केलाय ठीक आहे पहा इथे तेच होणार आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन अक्रॉस द डबल बॉन्ड एक हायड्रोजन कार्बनला एक हायड्रोजन ऑक्सिजनला अँड डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड अँड देअरफॉर वी गेट हियर CH3 सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड अँड OH याला म्हणतो आपण इथॅनॉल इथॅनॉल फ्रॉम इथॅनॉल और एसिटाल्डिहाइड और दिस इज इथिल अल्कोहल और इथेनॉल अशा प्रकारे आता एक एक्झाम्पल आहे ऍसिटोनचं म्हणजे कीटोनचं एक्झाम्पल घेणार आपण तिसरं एक्झाम्पल कशाचं आहे कीटोनचं हे दोन एक्झाम्पल कशाचे आहे अल्डिहाइड इज आर द एक्झाम्पल्स ऑफ अल्डिहाइड अँड द थर्ड एक्झाम्पल इज ऑफ कीटोन कीटोनचं तिसरे एक्झाम्पल जे आहे ते कीटोनचं आहे CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 याला म्हणतो आपण ऍसिटोन और प्रोपॅन डॅश 2 डॅश ONE प्लस H2 गॅसियस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल ऍट अबाउट 430 केल्विन इट गिव्स काय म्हणा ऍडिशन अक्रॉस द डबल बॉन्ड म्हणजे एक हायड्रोजन ऑक्सिजनला आणि एक हायड्रोजन कार्बनला म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड C हा जो ऑक्सिजन दिला आहे तो खाली पण लिहिता येईल आपल्याला OH सिंगल बॉन्ड CH3 इथे वर लिहिला असता आपण H तर तो इथे खाली लिहू आपण म्हणजे CH सिंगल बॉन्ड CH3 पहा CH3 सिंगल बॉन्ड आणि हा एक हायड्रोजन कार्बनला दिला तर CH आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला दिला तर सिंगल बॉन्ड OH आणि सिंगल बॉन्ड CH3 याला म्हणतो आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल आयसोप्रोपिल अल्कोहोल और प्रोपॅन डॅश 1 डॅश ओएल और सिंपली प्रोपॅनॉल
अशा प्रकारे आपण रिडक्शन बाय यूजिंग कॅटलिस्ट निकेल पाहिलं त्यालाच आपण कॅटालिटिक रिडक्शन म्हणतो. कॅटालिटिक रिडक्शन, रिडक्शन यूजिंग कॅटलिस्ट इज नोन ऍज कॅटालिटिक रिडक्शन. अँड व्हॉट इज मीन बाय कॅटालिटिक हायड्रोजनेशन, कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोजन काय होऊन राहिला, ऍड होऊन राहिला. बा एक हायड्रोजन कार्बनला ऍड झाला आणि एक हायड्रोजन ऑक्सिजनला ऍड झाला, म्हणजेच रिडक्शन बाय यूजिंग कॅटलिस्ट और एडिशन ऑफ हायड्रोजन बाय यूजिंग कॅटलिस्ट, याला म्हणतो आपण हायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजे एडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनेशन मीन्स एडिशन ऑफ हायड्रोजन आणि हे एडिशन ऑफ हायड्रोजन कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होते म्हणून याला आपण कॅटालिटिक हायड्रोजनेशन म्हणतो. परत पहा आपण काय काय म्हटलं आहे. रिडक्शन पहिली मेथड आहे रिडक्शनची, रिडक्शन बाय यूजिंग कॅटलिस्ट त्यालाच म्हणतो आपण कॅटालिटिक रिडक्शन आणि त्यालाच म्हणतो आपण कॅटालिटिक हायड्रोजनेशन. तर आपण हे पाहिलं. त्यानंतर पहा सेकंड मेथड आहे रिडक्शन बाय यूजिंग रिड्यूसिंग एजंट. रिड्यूसिंग एजंट आपण कोणता यूज करत आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. काय म्हणतो आपण याला, लिथियम ॲल्युमिनियम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा रिड्यूसिंग एजंट घेत आहे. आता पहा इथे रिड्यूसिंग एजंट यूज केल्यानंतर अल्डाइड्स फर्स्ट विल रिड्यूस R single bond C, single bond H, double bond O, plus twice nascent hydrogen obtained from the reducing agent LiAl H4, lithium aluminium hydride. आता पहा इथे सुद्धा तसंच होणार, addition of hydrogen atom across the double bond, म्हणजे हा जो double bond आहे जो डबल बॉन्ड आहे त्याच्या अक्रॉस एक हायड्रोजन इथे आणि एक हायड्रोजन या ठिकाणी अटॅच होणार. ठीक आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुपचं काय होईल, रिडक्शन होणार. तर आर सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड ओ एच, पहा आर सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड ओ एच प्राइमरी अल्कोहोल. दिस इज प्राइमरी अल्कोहोल, हा काय प्रायमरी अल्कोहोल आहे अँड दिस इज अल्डेट, याला आपण अल्डेट म्हणतो. ठीक आहे, म्हणजे सी एच ओ ऑन रिडक्शन, ऑन रिडक्शन कन्वर्टेड इन टू सी एच टू सिंगल बॉन्ड ओ एच, म्हणजे या पूर्ण फंक्शनल ग्रुपचं, म्हणजे या सी एच ओचं कन्वर्शन कशामध्ये होते, सी एच टू ओ एच. पहा याचं कन्वर्शन कशामध्ये झालं आहे, सी एच टू ओ एच. अच्छा, त्यानंतर सेकंड आहे किटोन. आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आर डबल बॉन्ड ओ, याला आपण किटोन म्हटलं. प्लस ट्वाइस नेसेंट हायड्रोजन ऑब्टेन फ्रॉम लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. तर याचे रिडक्शन तसंच होणार, ॲडिशन अक्रॉस द डबल बॉन्ड, एक हायड्रोजन कार्बनला एक हायड्रोजन ऑक्सिजनला, म्हणजेच इथे मिळणार आपल्याला आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आर एक हायड्रोजन कार्बनला, डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड अँड ओ इज कन्वर्टेड इंटू ओ एच. देअरफोर वी गेट हियर सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल फ्रॉम किटोन. सो किटोन ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अल्कोहोल अँड अल्डाइड ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अल्कोहोल. अंडरस्टूड? त्यानंतर आता याचे एक्झाम्पल्स पाहू आपण. सेम एक्झाम्पल आहे हे, पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल अल्डाइडचं घेऊ आपण. एच सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच डबल बॉन्ड ओ प्लस ट्वाइस नेसेंट हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ रिड्यूसिंग एजंट एल आय ए एल एच फोर दिस फॉर्मल्डिहाइड, फॉर्मल्डिहाइड और मिथॅनॉल, फॉर्मल्डिहाइड और मिथॅनॉल अंडरगोज रिडक्शन टू फॉर्म. आता रिडक्शन होते म्हणजे काय होते, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. एक हायड्रोजन कोणाला ऍड होणार, कार्बनला, आणि एक हायड्रोजन कोणाला ऍड होणार, ऑक्सिजनला, आणि डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड. सो हे काय होणार, इथे जर हायड्रोजन ऍड झालं तर सी एच थ्री सिंगल बॉन्ड ओ एच, म्हणजे इथे लिहू शकतो आपण सी एच थ्री सिंगल बॉन्ड ओ एच, याला म्हणतो आपण मिथॅनॉल और मिथिल अल्कोहोल. देन नेक्स्ट एग्जांपल
acetaldehyde CH3 single bond H double bond O याला आपण acetaldehyde म्हणायचं काय म्हणायचं acetaldehyde plus twice nascent hydrogen in the presence of lithium aluminium hydride it undergoes reduction एक hydrogen carbon ला एक hydrogen oxygen ला त्यामुळे काय होणार CH3 single bond इथे एक हायड्रोजन ऍड झाला बरोबर CH चं कन्वर्शन CH2 म्हणजे इथे काय येणार CH2 काय इथे या कार्बनला एक हायड्रोजन आणि या ऑक्सिजनला एक हायड्रोजन असं अटॅच होते म्हणजे पास CH3 सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड OH मी इथे सरळ लिहून ठेवतो CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH दिस इज नोन एज इथेनॉल और इथिल अल्कोहोल Next example is acetone CH3 single bond C single bond CH3 double bond O याला म्हणतो आपण acetone or propan-2-ONE plus twice nascent hydrogen obtained from lithium aluminium hydride what it gives तसंच एक हायड्रोजन कार्बनला ऍड होणार आणि दुसरा हायड्रोजन ऑक्सिजनला ऍड होणार हे दोन हायड्रोजन ऍटम दोन ठिकाणी काय होतात ऍड होतात म्हणजे कार्बोनिल ग्रुपला काय करतात रिड्यूस करतात कशामध्ये अल्कोहोल मध्ये आणि व्हिच अल्कोहोल वी आर गेटिंग हियर CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड OH दिस इज नोन एज आइसोप्रोपिल अल्कोहोल याला काय म्हणतो आपण आइसोप्रोपिल अल्कोहोल और प्रोपेन-2-ONE सो स्टूडेंट्स इन दिस वे वी हैव कैरीड आउट द रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड अशा प्रकारे रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाउंड आपण पाहिलेला आहे दोन प्रकारे पहिला आहे कॅटलिटिक रिडक्शन किंवा हायड्रोजनेशन आणि दुसरा आहे रिडक्शन बाय यूजिंग रिड्यूसिंग एजंट आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला क्वेश्चन कसा दिला जाऊ शकते काल आपण पाहिलंय सी मेजर प्रेडिक्ट क्वेश्चन देऊन देतो प्रेडिक्ट प्रेडिक्ट मीन्स अंदाज लावा कशाचा प्रेडिक्ट द मेजर प्रोडक्ट प्रेडिक्ट द प्रोडक्ट प्रोडक्ट कोणता मिळणार ते पाहायचं आहे तर आपल्या जवळ आहे CH3 सिंगल बॉन्ड CH खाली लिहून देतो CH3 single bond CH double bond CH single bond CHO याला म्हणतो आपण क्रोटोनाल्डेहाइड और ब्यूट-2-2 म्हणजे हा फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन थर्ड कार्बन फोर्थ कार्बन म्हणजे सेकंड पोझिशन वर डबल बॉन्ड आहे त्यामुळे इथे EN डॅश फर्स्ट पोझिशन वर अल्डेहाइड ग्रुप आहे म्हणून इथे 1-AL 1-AL अशा प्रकारे याचा नॉमिनेशन ब्यूट-2-EN-1-AL आता याचा प्रेडिक्ट आपल्याला प्रॉडक्ट प्रेडिक्ट करायचा आहे खाली पाहू अशा प्रकारे जर सपोज पहिली मेथड आहे फर्स्ट मेथड आहे फर्स्ट मेथड मध्ये काय देतो आपण H2 इन द प्रेझेन्स ऑफ निकेल H2 गॅस इन द प्रेझेन्स ऑफ निकेल म्हणजे याला म्हणतो आपण ए काय म्हटलं होतं कॅटलिटिक रिडक्शन जर याचं कॅटलिटिक रिडक्शन केलं तर काय होईल तर हा जो H2 गॅस आहे हायड्रोजनेशन जेव्हा होते तेव्हा डबल बॉन्ड सुद्धा रिड्यूस होते काय रिड्यूस होते डबल बॉन्ड सुद्धा रिड्यूस होते म्हणजे याच्यावर सुद्धा ऍडिशन होईल म्हणजे H2 च्या ठिकाणी ट्वाइस H2 घ्यावं लागते म्हणजेच काय होणार
CH3 सिंगल बॉन्ड CH चं कन्वर्शन CH2 इथे एक हायड्रोजन ऍड होणार ट्वाइस H2 घेतलाय ना आपण तर इथे एक हायड्रोजन ऍड होणार इथे एक हायड्रोजन ऍड होणार आणि इथे या कार्बनला एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन तर अशा प्रकारे काय होते हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2OH मी पहिलेच लिहून दिला तुम्हाला की CHO is converted into CH2OH पाहिली CHO ला काय दिला इथे CH2OH तर याला लिहितो आपण ब्यूटॅनॉल दिस इज ब्यूटॅनॉल सेकंड जर समजा आपल्याला इथे B मेथड दिली बाय यूजिंग रिड्यूसिंग एजंट म्हणजे Li AlH4 ऑन हायड्रोलिसिस फॉलोड बाय हायड्रोलिसिस तर काय होईल या केस मध्ये डबल बॉन्ड जे आहे हा जो डबल बॉन्ड आहे इट विल नॉट गोइंग टू रिड्यूस मींस हा रिड्यूस होणार नाही हा एज इट इज फक्त रिडक्शन कशाचं होते अल्डिहाइड ग्रुपचं रिडक्शन होते इथे काय होणार एच आणि एच ऍड होणार एक कार्बन ला आणि एक ऑक्सिजन ला म्हणजे CHO इज कन्वर्टेड इनटू CH2OH म्हणजे सरळ सरळ आपल्याला असं लिहिता येईल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH म्हणजे CHO इज कन्वर्टेड इनटू CH2OH तर आता याचं नॉमेनक्लेचर काय होणार 1 2 3 4 चार कार्बन आहे म्हणून ब्यूट डॅश 1 2 3 4 सेकंड कार्बन वर डबल बॉन्ड असल्यामुळे सफिक्स येतो आपण en डॅश फर्स्ट कार्बन वर अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे म्हणून इथे येते ओएल म्हणजे ब्यूट डॅश 2 डॅश en डॅश 1 डॅश ओएल अशा प्रकारे और इट इज आल्सो नोन एज प्रोटोनिल अल्कोहोल कोणता अल्कोहोल प्रोटोनिल अल्कोहोल एक वेळा सांगत आहे ब्यूट डॅश 2 डॅश एन डॅश 1 डॅश ओएल ला काय म्हणू शकतो आणखी आपण प्रोटोनिल अल्कोहोल सी आर ओ टी ओ एन वाय एल प्रोटोनिल अल्कोहोल आता सेकंडस मेथड आहे बी बरोबर आहे सेकंड मेथड आहे बी बाय यूजिंग रिड्यूसिंग एजंट तर लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड च्या ऐवजी जर आपण इथे दुसरा रिड्यूसिंग एजंट यूज केला कोणता NaBH4 कोणता यूज करणार आहे आपण NaBH4 सोडियम बोरोहायड्रेट याला काय म्हणतो आपण सोडियम बोरोहायड्रेट इथे लिहून देतो सोडियम बोरोहायड्रेट सोडियम बोरोहायड्रेट इट इज अनदर रिड्यूसिंग एजंट म्हणजे हा सुद्धा रिड्यूसिंग एजंट आहे आणि हा सुद्धा रिड्यूसिंग एजंट आहे तर हा जर घेतला तर काय फरक पडेल ते पाहू आपण हा हा कसा कशासारखा आहे या मेथड सारखा आहे म्हणजे डबल बॉन्डला सुद्धा काय करते तो रिड्यूस करते म्हणजे डबल बॉन्डला ही रिड्यूस करते म्हणजे इथे एक हायड्रोजन देणार इथे एक हायड्रोजन देणार आणि CHO ला दोन हायड्रोजन म्हणजे CHO इज कन्वर्टेड इनटू CH2OH म्हणजे सेम अशा प्रकारचा प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं हे की डबल बॉन्डला रिड्यूस करत आहे जसं की इथे कॅटालिटिक हायड्रोजनेशन किंवा कॅटालिटिक रिडक्शन मध्ये डबल बॉन्ड जसा रिड्यूस झाला होता सिमिलरली ओव्हर हियर NaBH4 आल्सो रिड्यूसेस द डबल बॉन्ड अँड फंक्शनल ग्रुप 2 म्हणजे या पूर्ण डबल बॉन्डला कार्बन ते आपण डबल बॉन्डला सुद्धा रिड्यूस करते म्हणून याचा प्रॉडक्ट काय येणार CH3 सिंगल बॉन्ड CH चं काय होणार CH2 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड CH2 आणि CHO चं काय होते CH2 सिंगल बॉन्ड OH CH2 सिंगल बॉन्ड OH म्हणजे याला म्हणू आपण ब्यूटॅनॉल तर तुमच्या लक्षात आलं असेल की रिडक्शन दोनच प्रकारचं आहे कॅटालिटिक रिडक्शन किंवा कॅटालिटिक हायड्रोजनेशन आणि बी टाईप म्हणजे रिडक्शन बाय युझिंग रिड्यूसिंग एजंट फक्त मी तुम्हाला या दोन रिड्यूसिंग एजंटचा डिफरन्स सांगितला की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही
पण NaBH4 काय करते कार्बन कार्बन डबल बॉन्डला सुद्धा रिड्यूस करते म्हणजे हा टार्गेट ओरिएंटेड आहे हा सगळ्यांनाच म्हणजे डबल बॉन्डला सुद्धा रिड्यूस करून जाते हा डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही ठीक आहे तर अशा प्रकारे आता त्यानंतर याची नोट पाहू आपण पण पहिल्यांदा रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे पाहून घ्या रिडक्शन तीसरा कार्बोनिल कंपाउंड आहे कार्बोक्सिलिक ऍसिड रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड व्हाट इज द रिप्रेझेंटेशन फॉर द कार्बोक्सिलिक ऍसिड R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH दिस इज द कार्बोक्सिलिक ऍसिड तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सी डबल बॉन्ड इथे आहे म्हणजे हा कार्बोनिल कंपाउंड आहे याचं रिडक्शन करायचं आहे आपल्याला तर याचं जर रिडक्शन करतो म्हटलं तर कॅटालिटिक हायड्रोजनेशन जर केलं तर त्याने हा रिड्यूस होत नाही मीन्स इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिड्यूस द कार्बोक्सिलिक ऍसिड बाय कॅटालिटिक हायड्रोजनेशन ऑर कॅटालिटिक रिडक्शन मीन्स बाय युजिंग द हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ निकेल देन NaBH4 also cannot reduce the carboxylic acid means reduce karte pan ved lagel means it is difficult to reduce the carboxylic acid by the reducing agent NaBH4 the better reagent better reduction better reducing agent we require and that one is lithium aluminium hydride the lithium aluminium hydride jar apan ithe ghetla lithium aluminium hydride and then it is followed by acid hydrolysis H3O positive H3O positive pakadno pan carboxylic acid undergoes reduction in the presence of reducing agent lithium aluminium hydride followed by acid hydrolysis gives R single bond C H single bond OH म्हणजे मी याला वर्ण लिहिता म्हणजे देऊन ठेवतो इथे त्यानंतर प्लस मध्ये H2 याला आपण कसं लिहू शकतो याला R single bond CH2 single bond OH this is known as primary alcohol carboxylic acid on reduction carboxylic acid on reduction gives carboxylic acid on reduction gives primary alcohol carboxylic acid चं reduction झालं तर काय म्हणते आपल्याला primary alcohol आता पाहूया आपण की how the reduction of carboxylic acid took place इथे काय करू आपण R single bond C double bond O single bond OH अशा प्रकारचं carboxylic acid असते तर आपलं रिडक्शन जेव्हा होते रिडक्शन तर यासाठी रिडक्शन या रिड्यूसिंग एजंट मधून आपल्याला 4 नेसेंट हायड्रोजन मिळत आहे 4 नेसेंट हायड्रोजन फ्रॉम लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ठीक आहे तर हे जे 4 नेसेंट हायड्रोजन आहेत त्याची ॲडिशन कशी होते तर फर्स्ट ऑफ ऑल डबल बॉन्ड विल कट इन टू 2 पार्ट अँड अक्रॉस दिस डबल बॉन्ड या डबल बॉन्डच्या अक्रॉस काय होणार इथे 2 हायड्रोजन ॲड होणार आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर इथे सुद्धा एक हायड्रोजन ऍड होते म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला हा जो पार्ट मिळालेला आहे त्याला कसं लिहिता येईल R सिंगल बॉन्ड C इज कन्वर्टेड इन टू CH2 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इन टू सिंगल बॉन्ड अँड O इज कन्वर्टेड इन टू OH बघून घ्या R सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH प्लस प्लस मध्ये काय आलं आपल्याजवळ H2 सो इन दिस वे प्रायमरी अल्कोहोल्स आर ऑब्टेन
primary alcohols are obtained by the reduction of carboxylic acid. The way carboxylic acid undergoes reduction in the presence of lithium aluminium hydride followed by acid hydrolysis gives primary alcohol. But one more important thing is that lithium aluminium hydride is very expensive. हाँ expensive है म्हणून याला directly use न करता काय करतो आपण carboxylic acid commercially acids are first converted into or first transform into ester म्हणजे पहिल्यांदा याला कशामध्ये convert केले जाते ester मध्ये आणि मग त्याचा catalytic hydrogenation होते तर पहा याचं ester मध्ये कसं reduction कसं conversion होईल तर R single bond C double bond O single bond OH plus H O single bond R dash म्हणजे हा अल्कोहोल आहे R single bond OH अल्कोहोल आणि हा कार्बोक्सिलिक ऍसिड this is carboxylic acid when carboxylic acid is reacted with alcohol in the presence of acid it undergoes esterification yacha kay mhante esterification esterification and ester is obtained ester kasa milte aplyala r single bond c double bond o single bond o r dash plus h2o yala mhanto apan ester yala kay mhanaycha ester आता पहा ही रिएक्शन कशी झाली कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH आणि अल्कोहोल मधला H निघून जाते एज अ बाय प्रोडक्ट एज अ H2 हा H2 निघाला बरोबर इथे काय ऍड होऊन जाणार R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय होऊन जाते इथे OR करू पाहू आपण R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस H सिंगल बॉन्ड OR डॅश तर काय होणार इथून OH निघाला एज अ H2 OH H म्हणजे काय होते H2 H2 निघाल्यानंतर इथे शिल्लक काय राहिला R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR डॅश अशा प्रकारे इस्टर आपल्याला मिळते हा इस्टर तयार झाल्यानंतर हा इस्टर तयार झाल्यानंतर R सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OR डॅश याचं काय करतो आपण कॅटालिटिक रिडक्शन म्हणजे ट्वाइस H2 घेतो गॅस ट्वाइस H2 गॅस आणि गॅस असेल तर आपल्याला काय पाहिजे ऍब्जॉर्प्शन साठी कॅटलिस्ट सरफेस पाहिजे आणि तो कोणता घेतला आपण निकेल कॅटलिस्ट घेतला सो इस्टर ऑन रिडक्शन कॅटालिटिक रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल इट फॉर्म्स अल्कोहोल तर आता अल्कोहोल कसा मिळेल आता पहा आर सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड ओ एच प्लस R dash OH असे सेम और डिफरेंट टाइप ऑफ अल्कोहोल्स आपल्याला मिळते पण कोणते अल्कोहोल मिळतात आपल्याला प्राइमरी अल्कोहोल दिस इज आल्सो प्राइमरी अल्कोहोल ही रिएक्शन कशी झाली एक वेळा आपण बघूया रिएक्शन इस्टर आर सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ हा फंक्शनल ग्रुप आहे तर हा कंपाउंड काय आहे ना इस्टर इस्टरचा फंक्शनल ग्रुप याच्यामध्ये आहे म्हणून याला आपण म्हणतो इस्टर दिस इज इस्टर इस्टर अंडरगोज रिडक्शन अँड दॅट टू कॅटालिटिक रिडक्शन कॅटालिटिक रिडक्शन साठी आपण ट्वाइस H2 गॅस घेतला आपण बॅलन्स करू आणि इथे काय घेतला आपण निकेल तर काय होणार चार हायड्रोजन ऍटम आहे आपल्याकडे चार हायड्रोजन ऍटम तर काय होते अक्रॉस द डबल बॉन्ड इथे ट्वाइस हायड्रोजन ऍटम म्हणजे टू हायड्रोजन ऍटम हे दोन हायड्रोजन ऍटम इथे ऍड याच्यातला एक हायड्रोजन ऍटम इथे अटॅच होणार आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय होते की हा उरलेला एक हायड्रोजन ऍटम इथे अटॅच होते म्हणजे हा जो सबस्टन्स आहे हा काय झाला आर सिंगल बॉन्ड सी एच टू सिंगल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इन टू सिंगल बॉन्ड ओ एच म्हणजे याला म्हटलं आपण प्रायमरी अल्कोहोल दिस इज प्रायमरी अल्कोहोल
आणि त्यानंतर इकडे जो मिळालेला आहे तोही काय आहे प्लस मध्ये अल्कोहोल R डॅश OH दिस अल्कोहोल प्राइमरी अल्कोहोल हा प्राइमरी अल्कोहोल तर अशा प्रकारे रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचं आपण काय करतो रिडक्शन करतो तर कशामध्ये रिड्यूस होते तो प्राइमरी अल्कोहोल मध्ये बट दिस इज अ बेस्ट रिड्यूसिंग एजंट बट दिस इज एन एक्सपेंसिव रिड्यूसिंग एजंट खूप महाग असल्यामुळे ही मेथड ने यूज करता कमर्शियली म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये काय होते कार्बोक्सिलिक ऍसिडला पहिल्यांदा इस्टर मध्ये कन्वर्ट केले जाते कार्बोक्सिलिक ऍसिडला पहिल्यांदा इस्टर मध्ये कन्वर्ट केले जाते आणि मग इस्टरचं कॅटालिटिक हायड्रोजनेशन करून ना प्राइमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट केले जाते इथे आपल्याला प्राइमरी अल्कोहोल मिळत होता या मेथडने आणि याही मेथडने आपल्याला काय मिळते प्राइमरी अल्कोहोल तर अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिड आर रिड्यूस याचे एक एक्झाम्पल आपण इथे पाहूया एग्जांपल पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिड तर CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस 4 निसेंट हायड्रोजन लिहिले तरी चालेल नाही लिहिले तरी चालेल पण इथे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड फॉलोड बाय हायड्रोलिसिस ऍसिड हायड्रोलिसिस H3O पॉझिटिव्ह H3O पॉझिटिव्ह तर काय होते की याच्या अक्रॉस इथे दोन हायड्रोजन इथे एक हायड्रोजन आणि हा बॉन्ड हायड्रोलाइज झाल्यानंतर इथे सुद्धा एक हायड्रोजन अटॅच होते म्हणजेच याचं कन्वर्शन CH3 सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड अँड OH प्लस हा काय आहे H2O प्लस मध्ये काय मिळालं आपल्याला H2O तर दिस इज इथेनॉल इथेनॉल इज ऑब्टेन फ्रॉम ऍसिटिक ऍसिड याला काय म्हटलं होतं आपण ऍसिटिक ऍसिड और इथेनोइक ऍसिड ऍसिटिक ऍसिड और इथेनोइक ऍसिड पण ऍसिटिक ऍसिडचं कन्वर्शन इथेनॉल मध्ये करताना आपल्याला खूप जास्त खर्च येईल कारण जो रिड्यूसिंग एजंट आपण यूज करत आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सो इन्स्टेड ऑफ दॅट वी फर्स्ट मीन्स कमर्शियली ऍसिड्स आर फर्स्ट ट्रान्सफॉर्म इन टू द इस्टर अँड देन इस्टर्स आर रिड्यूस इन टू द अल्कोहोल म्हणजे ह्या मेथडला यूज न करता कमर्शियली ऍसिड जे आहे जसं की CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH आहे याचं कन्वर्शन कशामध्ये करणार इस्टर मध्ये बरोबर आहे म्हणून इथे एक अल्कोहोल घेऊ आपण CH3 सिंगल बॉन्ड OH त्याला मी असं लिहितो HO सिंगल बॉन्ड CH3 इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड तर ही इस्टरिफिकेशन रिएक्शन आहे त्याच्यामध्ये काय होते वॉटर इज रिमूव्ह ऍज अ बाय प्रॉडक्ट म्हणजे इथे बाय प्रॉडक्ट काय मिळालं आपल्याला H2O काय मिळालं H2O आणि हा OCH3 याला अटॅच होऊन जाणार म्हणजे इथे काय येते CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस H2O तर याला कोणता इस्टर म्हणू आपण मिथिल ऍसिटेट दिस इज मिथिल ऍसिटेट याला म्हटलं आपण मिथिल ऍसिटेट और मिथिल इथेनोइक ऍसिड मिथिल ऍसिटेट म्हटलं आपण याला आता हा जो मिथिल ऍसिटेट आहे CH3 म्हणजे पहिल्यांदा आपण काय केलं ऍसिटिक ऍसिडला कन्वर्ट केलं कशामध्ये मिथिल ऍसिटेट या इस्टर मध्ये आणि हा मिथिल ऍसिटेट जो इस्टर आहे या इस्टरला आता आपण अल्कोहोल मध्ये रिड्यूस करू म्हणजे आता याचं रिडक्शन पॉसिबल आहे ट्वाइस H2 ह्याचं इन द प्रेझेन्स ऑफ निकेल ह्याचं कॅटलिस्ट इट गिव्स काय म्हणा या ठिकाणी ट्वाइस H इथे H आणि आपण कट झाल्यानंतर इथे H म्हणजे आपल्याला मिळते CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH प्लस हा काय झाला मिथेनॉल CH3 सिंगल बॉन्ड OH सो इथेनॉल अँड मिथेनॉल दिस टू अल्कोहोल्स आर ऑब्टेन ऑन रिडक्शन ऑन
कॅटालिटिक हायड्रोजनेशन. तर अशा प्रकारे कार्बोक्सिलिक ऍसिडचा आपण काय करतो, रिडक्शन करतो. एक वेळा परत सांगतो मी की जर समजा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड रिड्यूस करायचा आहे तर कॅटालिटिक हायड्रोजनेशन न करता NaBH4 न यूज करता लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट वापरतो. ठीक आहे, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड undergoes reduction in the presence of lithium aluminum hydride followed by hydrolysis. Acid hydrolysis gives primary alcohol. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल मिळते. पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे कमर्शियली ही मेथड यूज न करता पहिल्यांदा काय केलं जाते, जो ऍसिड दिला जाईल त्या ऍसिडला इस्टरमध्ये कन्वर्ट केला जाते आणि इस्टरचं मग कॅटालिटिक हायड्रोजनेशन केलं जाते बाय युझिंग हायड्रोजन गॅस अँड निकेल ॲज अ कॅटालिस्ट. तर काय म्हणते आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल. तर अशा प्रकारे आपण पाहलं. त्यानंतर आतापर्यंत आपण कोणत्या मेथड्स पाहल्या एक वेळा रिकॉल करतो आपण. मेथड्स ऑफ प्रिपरेशन, MOP, मेथड ऑफ प्रिपरेशन. पहिली मेथड ऑफ प्रिपरेशन कोणती होती, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस कोणाचं केलं आपण, अल्किल हॅलाइडचं. अल्किल हॅलाइडचा हायड्रोलिसिस केला आपण, काय रिएक्शन होत्या, आर सिंगल बॉन्ड एक्स प्लस NaOH एक्वस. NaOH एक्वस इट किल्स आर सिंगल बॉन्ड OH, अल्कोहोल मिळाला. याला म्हणतो आपण अल्कलाईन हायड्रोलिसिस. अल्कली यूज केलाय NaOH किंवा KOH तर अल्कलाईन हायड्रोलिसिस. हे होती पहिली मेथड. दुसरी मेथड हायड्रोलिसिस के लिए अपन ते आहे आर सिंगल बॉन्ड एक्स प्लस AgOH इन द प्रेजेंस ऑफ मॉइस्ट Ag2. पहिल्यांदा हायड्रोलिसिस केलं तर NaOH घेऊन आणि दुसऱ्यांदा हायड्रोलिसिस केलं आपण मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड किंवा मॉइस्ट Ag2 घेऊन, तर आपल्याला काय मिळते, आर सिंगल बॉन्ड OH. कारण दोन्ही ठिकाणी काय होते, एक्स इज रिप्लेस बाय OH, एक्स इज रिप्लेस बाय OH. त्यानंतर आपण पाहिलं हायड्रेशन. हायड्रेशन 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 कोणाचं होते, हायड्रेशन होते अल्किनचं किंवा ओलेफिन्स. अल्किनलाच काय म्हटलं होतं आपण, ओलेफिन्स. तर आपण आर सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस मध्ये काय घेतलं आहे, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, ज्याला आपण लिहितो H सिंगल बॉन्ड OSO3H, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड, कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड. तर दिस ॲडिशन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूलनुसार हे ॲडिशन होणार, आपण पाहिलेलं आहे, जस्ट आय एम रिवाइजिंग इट. तर काय होते, ह्या जो निगेटिव्ह पार्ट आहे हा कोणाला अटॅच होते, CHला, आणि पॉझिटिव्ह पार्ट कोणाला अटॅच होते, CH2ला. म्हणजे आपल्याला मिळते आर सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OSO3H सिंगल बॉन्ड CH2 इज कन्वर्टेड टू CH3. याला म्हटलं आपण अल्किल हायड्रोजन सल्फेट. काय म्हटलं आपण याला, अल्किल हायड्रोजन सल्फेट. हा जो अल्किल हायड्रोजन सल्फेट आहे, this alkyl hydrogen sulfate is on addition with water gives secondary alcohol, a single bond CH2OH single bond CH3 plus मध्ये हा जो OSO3H आहे तो H सोबत काय बनवते, H2SO4. अशा प्रकारे आपल्याला या रिएक्शन मध्ये सेकंडरी अल्कोहोल ची प्रिपरेशन करते, सेकंडरी अल्कोहोल. आणि इथे जर अनसिमेट्रिकल घेतला आपण CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, तर याचं कन्वर्शन काय होणार, इथे OH लावायचं आणि इथे H लावायचं, तर याचं कन्वर्शन होते CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड CH3. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल, जर समजा तुम्ही सिमेट्रिकल अल्किन घेतला CH2, तर इथे वॉटरचं ॲडिशन करायचं अक्रॉस द डबल बॉन्ड, इथे H लावायचं, इथे OH लावायचं, इथे कोणत्याच प्रकारचा रूल नाही, इथे असं OH आणि H का पण झालं, ड्यू टू द मार्कोनिक ऑफ रूल. इथे ते काय होणार, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH, म्हणजे इथे हा प्रायमरी अल्कोहोल तयार होते. म्हणजे ओनली वन एक्झाम्पल इज देअर बाय विच वी कॅन प्रिपेअर प्रायमरी अल्कोहोल, अदरवाईज वी विल गेट ऑल द सेकंडरी
type of alcohols by this method. So this was hydration, then HBO reaction. Third reaction kunti hoti HBO. HBO manje hydroboration oxidation. Tadasathi apan kay kelo hota 6 moles of CH3 single bond CH double bond CH2 plus kay ghetla hota apan BH3 by 2. BH3 by 2 manje kay kehte ha diborane. In the solvent THF, that is tetrahydrofuran. So, apalala ithe kay milte intermediate 2 moles of CH3 single bond CH2 single bond CH2 by 3 B manje trienpropyl borane. Apan example as ghetla hai. To yachat second step ithe he jala hydration ata ahe hydroboration jala pahilya step madhe. Second step madhe kay hona oxidation. To oxidation sathi apalala CH3 single bond CH2 single bond CH2 by 3 B म्हणजे हा ट्रायअल्किल ट्रायएनप्रोपिल बोरेन घेतला आपण त्याच्यावर काय होणार 3 मोल्स ऑफ HO सिंगल बॉन्ड OH इन द प्रेजेंस ऑफ अल्कली NaOH KOH तर हा ऑक्सिडाइज करेल ना म्हणजे ऑक्सिडेशन होणार तर आपल्याला प्रॉडक्ट मिळेल प्रॉडक्ट मी खाली लिहितो CH3 single bond CH2 single bond CH2 single bond OH 3 moles of CH3 single bond CH2 single bond CH2 single bond OH plus BOH by 3 BOH by 3 or H3BO3 this boric acid. ठीक है तो अशा प्रकारे आपण हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन घेतलं आणि लास्ट मेथड जी होती ती कोणती होती रिडक्शन रिडक्शन अपन कशा कशाचं रिडक्शन पार एक वेळा रिवाइज करून घेऊ आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड एच डबल बॉन्ड ओ हे दोन प्रकारे पाहला आपण H2 इन द प्रेजेंस ऑफ निकेल आणि इन द प्रेजेंस ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड काय प्रॉडक्ट मिळाला आपल्याला आर सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH आणि इथे सुद्धा आर सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH किटून घेतला आपण आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आर डबल बॉन्ड ओ इथे H2 इन द प्रेजेंस ऑफ निकेल आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आर सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH आयसोप्रोपिल अल्कोहोल दोन्ही मेथड ने इथे आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जरी घेतला किंवा H2 निकेल जरी घेतला तरी दोघांनी मिळून सारखाच प्रॉडक्ट तयार होते आर सिंगल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड आर सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH म्हणजे H2 निकेल च्या वेळेस सुद्धा हा सेकंडरी अल्कोहोल आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड च्या वेळेस सुद्धा सेकंडरी अल्कोहोल तयार होते आणि जर समजा आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला सिंगल बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जर घेतला तर आर सिंगल बॉन्ड सी H2 सिंगल बॉन्ड OH प्लस H2O मिळते जिस प्राइमरी अल्कोहोल मिळते अशा प्रकारे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यावेळेस प्राइमरी अल्कोहोल म्हणजे अल्डेहाइड प्राइमरी अल्कोहोल देते त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड प्राइमरी अल्कोहोल देणार फक्त किटोनच्या वेळेस काय मिळते आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तर अशा प्रकारे रिडक्शन पर्यंत आपण आलो रिडक्शन इथे संपलं उद्याला आपण रिग्नार्ड रिएजंट पासून अल्कोहोल कसं प्रिपेअर होते ते पाहूया अल्कोहोल आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की कार्बोक्सिलिक ऍसिड आपण अल्कोहोल मध्ये रिड्यूस तर करतो पण हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे इंडस्ट्री मध्ये म्हणजे कमर्शियली हा कार्बोक्सिलिक ऍसिड लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडच्या सहाय्याने रिड्यूस केला जात नाही पहिल्यांदा ऍसिडला इस्टर मध्ये ट्रान्सफॉर्म केले जाते आणि इस्टरला मग रिड्यूस केले जाते बाय कॅटलिटिक रिडक्शन मेथड इन टू द अल्कोहोल ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आज चार मेथड आतापर्यंत अल्कोहोलच्या प्रिपरेशनच्या पाहिलेल्या आहेत ठीक आहे काही प्रॉब्लेम असतात तर सांगा मला ठीक आहे
मी त्याला सॉल्व करून देईन. थँक्यू, थँक्यू सो मच.